मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठे बदल करून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या जागी सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत प्रभावीपणे आणि कर्तव्यदक्षपणे आपली जबाबदारी चोखपणे बजावणारे तुकाराम मुंडे यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांची प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय कामगिरी पाहता सलग 3 वेळा त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. अशातच त्यांचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव पाहता आयुक्त म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत असताना दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी असलेल्या नगरसेवकांना अपात्र घोषित करणे, भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या प्रकल्पांची चौकशी करणे आणि आर्थिक टंचाईमुळे खीळ बसलेल्या विकास कामांना गती देणे एक मोठे आव्हान ठरणार आहे. कार्यक्षम आणि धडाकेबाज तथा पारदर्शी आणि कडक शिस्तीचे असणारे तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नसताना पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर टँकरचा पर्याय टाळून अन्य पर्याय कृतीत आणला होता. त्यामुळे टँकर लॉबी तथा त्यांचे पाठीराखे पुढारी मुंढे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचवेळी जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा दूर होण्यासाठी मुंढे यांनी राबवलेले जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरत आहे. पंढरपूर यात्रेचा तुकाराम पॅटर्न म्हणून जिल्हाधिकारी मुंडे यांची ऐतिहासिक कामगिरी पुढे आली. शेतीसाठी विशेषतः ऊस पिकासाठी होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय मुंडे यांनी प्रयत्नपूर्वक रोखला. महसूल खात्यात शिस्त आणली. महसूल खात्याप्रमाणे अन्य सर्व खात्यांमध्ये शिस्त आणण्याचे काम मुंडे यांनी केले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना मुंडे हे राजकीय पुढाऱ्यांपेक्षा सामान्य माणसाचे हित जपताना दिसून येतात. त्यामुळे मुंडे हे अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे. इतकेच नाही तर सोलापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न काही वाळू माफियांनी केला होता. याच दरम्यान तुकाराम मुंडे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रक घालण्याचा प्रयत्नही केला होता. सुदैवाने मात्र यातून ते बचावले होते. आपल्यावर कोणताही दबाव आला तरी आता आपण झुकणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणारच हीच खरी ओळख तुकाराम मुंडे यांची आहे. मुंडे यांनी सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात एक प्रकारे मोहीमच काढली होती. राज्यात फार कमी जिल्हाधिकारी वाळू माफियांवर उघडपणे कारवाई करण्यास धजावत असतात. त्यातील एक म्हणजे तुकाराम मुंडे. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.